नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या प्ले यूट्यूब चॅनल सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसमध्ये होणाऱ्या चालक या पदासाठी जी लेखी परीक्षा होणार आहे या लेखी परीक्षेसाठी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा अशाच प्रकारे तुम्हाला पोलीस भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील ज्या की संभाव्य प्रश्नपत्रिका असतील येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी तर नक्की या सरावामध्ये सहभागी व्हा हो पाहूया आजच्या प्रश्नपत्रिकेमधील सर्व प्रश्न तर महत्त्वाची सूचना या प्रश्नपत्रिकेमधील फक्त मॅथचे क्वेश्चन आपण घेणार नाहीत बाकी सर्व प्रश्न घेतले जाणार आहेत कारण मॅथचे जे क्वेश्चन आहेत ते स्पष्टीकरणासहित दिल्याशिवाय ते समजत नाहीत आणि त्यासाठी ता तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवला जाणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता जो प्रश्न क्रमांक एक आहे तर पस पस्न, प्रश्नापासून सुरुवात करूया सतरा तारखेचा हा पेपर आहे त्यामध्ये प्रश्न क्रमांक एक पहा मोटार वाहनाची निलंबित केलेली नोंदणी सुरू करणारे कलम कोणते मोटार वाहनाची निलंबित केलेली नोंदणी सुरू करणारे कलम कोणते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब कलम त्रेपन्न हे जे आहे ते मोटार वाहनाची निलंबित केलेली नोंदणी सुरू करणारे कलम आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन या ठिकाणी पाहू शकता एकीकृत मार्गदर्शक प्रणालीमध्ये प्रवेश उतरणी प्रयोगी वाहन मार्ग व वा। विलीन होणाऱ्या वाहतुकीची स्थाने सावधानता दर्शविण्यासाठी प्रमाणित असलेला रंग कोणता तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो खूप घुमून फिरून विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पिवळा त्यानंतर पुढचा प्रश्न पहा लिंग ओळखा सोने या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे मराठी व्याकरणावरील प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क नपुसक नपुसक लिंगी हे शब्द आहे किंवा सोने हा नपुसक लिंगी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चार सुखद या शब्दाचा विग्रह करा संधी, चाहे, चाहे, संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे सांगायचं आहे तर सुखद हा जो शब्द आहे त्याचा संधी कशा कशाप्रकारे होईल किंवा या आ, सुखद या शब्दाचा विग्रह आपल्याला ओळखायचा आहे तर इथं संधी विग्रह न करून फक्त आपल्याला विग्रह करण्यास सांगितलेला आहे तर पाहू शकता सुखद या शब्दाचा विग्रह कशा प्रकारे होईल तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ सुख देणारे सुखद म्हणजे सुख देणारे होय त्यानंतर पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी पाहू शकता प्रश्न क्रमांक आठ वाहतुकीच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणारे खालीलपैकी कोणते मूलभूत योग्य प्रकार आहेत वाहतुकीच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणारे खालीलपैकी कोणते मूलभूत प्रकार आहेत आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क ऑप्शन नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे म्हणजेच पर्याय अ अ व ब बो बरोबर अ व ब बो बरोबर त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरा यामध्ये अठराशे सत्तावनच्या उठावाने परिणाम खालीलप्रमाणे होते तर हा जो प्रश्न आहे तो अठराशे सत्तावन अठराशे सत्तावन्न मध्ये जो उठाव झाला तो त्या उठावाचे परिणाम खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क ऑप्शन नंबर क म्हणजे अ क अ क आणि फक्त ड कंपनीच्या शासनाचा शेवट हा एक परिणाम त्यानंतर क मध्ये स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा हा एक परिणाम आणि त्यानंतर शेवटी ड हा म्हणजे सैन्याची पुनर्रचना तर अशा प्रकारे अठराशे सत्तावनच्या उठावाचे खालील परिणाम होते त्यानंतर पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक या ठिकाणी बारा महाराष्ट्रातील लघु उद्योग व त्यांचे ठिकाणी त्यांच्या यांच्या ज्या योग्य जोड्या आहेत त्या आपल्याला जुळवायच्या आहेत महाराष्ट्रामध्ये जे लघु उद्योग आहेत आणि त्या लघु उद्योगासाठी जे प्रसिद्ध ठिकाण आहे त्या ठिकाण आणि लघु उद्योग यांची आपल्याला जोडी जुळवायची आहे योग्य जोडी सांगायची आहे तर या ठिकाणी पाहू शकता जोड्या जुळवायच्या आहेत योग्य जोड्या जुळवायच्या आहेत प्रश्न क्रमांक बाराचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर या ठिकाणी ऑप्शन नंबर अ ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक या ठिकाणी पहा तेरा शंकर हा शब्द शब्द पर वर्णाचा वापर करून कसा लिहाल शंकर हा शब्द प शंकर हा जो शब्द आहे पर सवर्णाचा वापर करून कसा लिहाल तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड कर असा परसवर्णाचा वापर करून शंकर हा शब्द लिहिला जाईल त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा पाहू शकता पुढचा प्रश्न कर पुष्प जल पृथ्वी हे शब्द संस्कृत भाषेतून मराठीत आले या शब्दांचा प्रकार कोणता कर पुष्प जल पृथ्वी हे जे संस्कृत भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत त्या शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब ऑप्शन नंबर ब तत्सम तत्सम शब्द होय त्यानंतर पुढचा प्रश्न तर या ठिकाणी हे जे शब्द आहेत कर पुष्प जल पृथ्वी संस्कृत भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत आपण जसेच्या तसे मराठीत वापरतो म्हणजेच जे शब्द जसेच्या तसे आपण मराठी भाषेमध्ये वापरतो त्यामध्ये काहीही न बदल करता त्या शब्दांना आपण तत्सम शब्द असे म्हणतो संस्कृत भाषेतून मराठीत आलेले जसेच्या तसे जे शब्द वापरले जातात त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हटले जाते आणि वरील जे शब्द आहेत कर पुष्प जल पृथ्वी हे सर्व शब्द तत्सम या प्रकारातील शब्द आहेत त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया हा प्रश्न बऱ्याच वेळा या अगोदर विचारलेला विचार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मा आपल्या भारतातील जेवढी राज्य आहेत त्या सर्व राज्याच्या राजधानी ते मला माहीत असणं गरजेचं आहे पोलीस भरतीमध्ये राजधानीवर शंभर टक्के एक प्रश्न विचारलेला असतो आणि या पेपरमध्ये आपल्याला सिक्कीम राज्याची राजधानी कोणती आहे ती ओळखायचं आहे तर सिक्कीम या राज राज्याची जी राजधानी आहे ते आहे ऑप्शन नंबर द गंगटोक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा परम आठ हजार परम आठ हजार हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण परम आठ हजार हा जो महासंगणक आहे तो कोणी तयार केला त्या शास्त्रज्ञाचं नाव आपल्याला सांगायचं आहे आणि ऑप्शन नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विजय भटकर यांनी परम आठ हजार हा जो महासंगणक आहे, आहे、तो तयार केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणते वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे खालीलपैकी कोणते वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे आपल्याला ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड तो आंबा खातो तो आंबा खातो हे जे वाक्य आहे ते कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस पाहू शकता मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम काय आहे ते सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर ब मनुष्यत्व हे मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकृत त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेहरापुंजी असे म्हटले जाते खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेहरापुंजी असे म्हटले जाते आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ऑप्श ते आहे ऑप्शन नंबर ब ऑप्शन नंबर ब आंबोली हे जे सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ठिकाण आहे याला महाराष्ट्रातील चेरापुंजी असं म्हटलं जातं कारण ज्याप्रमाणे भारतामध्ये किंवा सर्वात जास्त जो पाऊस आहे तो चेरापुंजी या ठिकाणी पडतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी पडतो म्हणून त्यांना महाराष्ट्रातील चेरापुंजी असं म्हटलेलं आहे चेरापुंजी म्हटलेलं आहे आंबोली या ठिकाणाला त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा प्रश्न क्रमांक सत्तावीस ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला ब्रिटिश काळामध्ये रयतवारी ही जी पद्धत होती या पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झालेला आहे आपल्याला सांगायचं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ मद्रास मुंबई मद्रास मुंबई या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये रयतवारी पद्धतीचा आरंभ जो आहे तो प्रथम झालेला आहे पाहू शकता ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतामध्ये झाला तर मुंबई या ठिकाणी मद्रास आणि मुंबई या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे रयतवारी या पद्धतीचा त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वधू या शब्दाचे अनेक वचनी रूप ल्या वधू या शब्दाचं अनेक वचनी रूप आपल्याला लिहायचं ले। आहे ऑप्शन नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वधूचं वधूच अनेक वचनी रूप असं होतं त्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते आपल्याला ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर कोणी यावे कोणी जावे कोणी यावे कोणी जावे ही जी सामान्य सर्वनाम असलेली वाक्य आहेत ही जी वाक्य आहे ती सामान्य सर्वनाम असलेली वाक्य आहेत कोणी यावे कोणी जावे त्यानंतर पुढचा प्रश्न तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा पुढील शब्दांपासून विशेषण तयार करा पुढील शब्दापासून विशेषण तयार करा आणि शास्त्र हा शब्द आहे आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ते आहे ऑप्शन नंबर ड शास्त्रीय शास्त्रीय शास्त्र या शब्दापासून विशेषण जे आहे ते शास्त्रीय हे तयार होते नंतर पुढचा प्रश्न भारतातून तात्पुरती बाहेर जाणारी किंवा भारतास भेट देणारी मोठार मोठार डॅश डॅश प्रकारात येतात भारतातून तात्पुरती बाहेर जाणारी किंवा भारतास भेट देणारी जी मोटार असते ती मोटार वाहनाच्या कोणत्या प्रकारामध्ये येते किंवा सॉरी इथं प्रकरणात येते असं आहे तर भारतातून तात्पुरत्या बाहेर जाणारी किंवा भारतास भेट देणारी जी मोटार आहे त्या मोटारीचा कोणत्या प्रकरणामध्ये समावेश होतो आपल्याला सांगायचं आहे कोणत्या प्रकरणात समावेश होतो तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ प्रकरण नऊमध्ये मध्ये अशा मोटारींचा समावेश होतो म्हणजेच मोटारातून भारतातून तात्पुरती बाहेर जाणारी किंवा भारतास भेट देणारे ज्या मोटारी असतात या मोटारींना या, या मोटारींचा जो समावेश आहे तो प्रकरण नऊमध्ये मध्ये करण्यात येतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस एकीकृत मार्गदर्शक प्रणालीमध्ये वाहन मार्ग व निर्गम उतरणी कोणत्या रंगाने दर्शवतात एकीकृत मार्गदर्शक प्रणालीमध्ये प्रतिवेगी वाहन मार्ग व वा निर्गम उतरणी कोणत्या रंगाने दर्शवतात आणि हा जो प्रश्न आहे तो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क ऑप्शन नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निळ्या रंगाने त्यानंतर पुढचा प्रश्न श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ आहे रीती भविष्यकाळ त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी सदोतीस नंबरचा खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही हा मॅथवरचा क्वेश्चन आहे ज्या वर्षाला चारने पूर्ण भाग जातो ते वर्ष लीप वर्ष असते तर यामध्ये कोणतं लीप वर्ष नाही ते आपल्याला ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचं आपण उत्तर पाहूया सत्तावीस नंबर सदोतीस नंबरचा जो प्रश्न आहे तो या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर लिप वर्ष नाही सतराशे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सतराशे याला चारने पूर्ण भाग जात नाही म्हणून हे लिप वर्ष नाही बाकी आठशे त्यानंतर बाराशे आणि दोन हजार ही लिप वर्ष आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता वर्ण ओष्ठ पद्धतीने उच्चारला जातो खालीलपैकी कोणता वर्ण ओष्ठ पद्धतीने विचारला जातो आणि हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नास योग्य उत्तर आहे भ भ हा जो वर्ण आहे तो ओष्ठ पद्धतीने ओष्ठ पद्धतीने विचारला जाणारा वर्ण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न चाळीस नंबरचा पुढीलपैकी कोणते या ठिकाणी पहा हा जो प्रश्न आहे वरचा ओष्ट वर्ण त्यानंतर वर्णाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये त्यावर देखील प्रश्न भरतीच्या पेपरमध्ये शंभर टक्के विचारलेले असतात त्यासाठी वर्णमाला हा जो घटक आहे तो व्यवस्थित तुमचा कवर करून घ्या जेणेकरून त्यावरचा कुठलाही प्रश्न आला तरी तुम्ही तात्काळ तो सोडवू शकाल तर आपल्याला जो पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी पुढीलपैकी विद्यार्थी क्रियापद असलेले वाक्य विद्यार्थ क्रियापद असलेलं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे आणि हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर या यावर्षी पाऊस पडावा त्यानंतर पुढचा प्रश्न पहा त्रेचाळीस नंबरचा पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा कालवाचक्र क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखण्यास सांगितलेला आहे आणि ऑप्शन नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क आवृत्ती दर्शक कालवाचक हे जे क्रियाविशेषण आहेत त्यांचा प्रकार आहे आवृत्ती वाचक विशेषण किंवा आवृत्ती दर्शक विशेषण तर या ठिकाणी आवृत्ती दर्शक हे जे विशेषण आहे या विशेषणाचा समावेश कालवाचक क्रियाविशेषणामध्ये होतो त्यानंतर पुढचा प्रश्न तर हा जो प्रश्न आहे या ठिकाणी पाहू शकता तुमची तत्परता तपासण्यासाठी हा प्रश्न समावेश केलेला आहे पेपरमध्ये तर या ठिकाणी पाहू शकता जो प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस आहे तो एका अरुंद पुलाजवळ विरुद्ध बाजूने येणारे वाहन त्या पुलावर प्रवेश करण्याच्या बेतात असेल तेव्हा तुम्ही नेमकं काय कराल त्या संदर्भात खाली विधानं दिलेली आहेत आणि त्यातलं योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तर अ ज विधान आहे ते या ठिकाणी पाहू शकता अ ज अ हा जो पर्याय आहे त्यामध्ये वेग कमी करून पूल ओलडण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर ब विधान त्यानंतर पहा ब ऑप्शन वेग वाढवून पूल लवकरात लवकर ओलडण्याचा प्रयत्न करावा हेडलाइट लावून हेडलाइट चालू करून पूल ओंडा ओलांडावा आणि त्यानंतर ड समोरील वाहन पूल ओलांडे पर्यंत प्रतीक्षा करावी व त्यानंतर पुढे जावे तर हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नाचं तुम्हाला तुम लगेच तात्प तुम्ही म्हणजे कशा प्रकारे विचार करून तत्परतेने अगदी योग्य निर्णय देता आणि योग्य उत्तर सांगता त्यासाठी हा प्रश्न विचारलेला असो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड समोरील वाहन पूल ओलांडेपर्यंत तुम्ही प्रतीक्षा करावी आणि त्यानंतरच तुमचं जे वाहन आहे ते पुढे न्यावं किंवा तुम्ही पुढं जावं त्यान पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे तर हा पहा अशा प्रकारचा ॲरो दखा दाखवलेला आहे आणि हा जो ॲरो आहे हे चिन्ह तुम्हाला काय दर्शवतं असा प्रश्न विचारलेला आहे चालकपदासाठी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात चिन्हांवर देखील प्रश्न असतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सक्तीने डावीकडे वळा अशा प्रकारचा या चिन्हाचा अर्थ आहे जर तुम्हाला अशा इकडं तोंड करून ॲरो दाखवलेला असेल तर त्याचा अर्थ आहे सक्तीने डावीकडे वळा त्यानंतर पुढचा प्रश्न जीवन शिक्षण हे मासिक डॅश डॅश या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते जीवन शिक्षण हे जे मासिक आहे ते कोणत्या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते आपल्याला सांगायचं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्या प्राधिकरण त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आय आय टी ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे आय आय टी ही जी शैक्षणिक संस्था आहे ती कोणत्या क्षेत्रामध्ये शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे असा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क अभियांत्रिकी अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये आय आय टी ही शैक्षणिक संस्था शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस या ठिकाणी पाहू शकता अबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केवल प्रयोगी अव्य जेव्हा आपल्या मनातील ज्या भावना असतात उत्कट भावना ज्या भावना असतात त्या आपण ज्यावेळेस व्यक्त करतो त्यावेळेस आपण केवळ प्रयोगी अव्याचा वापर करतो आणि या ठिकाणी पाहू शकता अबब हा शब्द केवळ प्रयोगी अव्याचा एक प्रकार आहे म्हणून अबब हा शब्द केवळ प्रयोगी अव्य या प्रकारामध्ये येत असल्याने याचं योग्य उत्तर आहे केवळ प्रयोगी अव्य त्यानंतर पुढचा प्रश्न एकोणपन्नास नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील एकमेव असे छत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे हे मंदिर कोणी बांधलेले आहे तर महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे हे मंदिर कोणी बांधलेले आहे आपल्याला ओळखायचं आहे सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब छत्रपती राजाराम महाराज यांनी हे बांधलेलं आहे या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पन्नास दक्षिणेकडील टोक डॅश डॅश हे आहे भारतीय दक्षिणेकडील टोक कोणता आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड कन्याकुमारी भारतीय द्विकल्पाचं शेवट भारतीय द्विकल्पाचे दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी हे आहे लक्षात ठेवा तर आजच्या या प्रश्नपत्रिकेमधील उर्वरित जे प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओमध्ये इतकेच परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद